आता मी जरा माणसं पाहते. ये तू ये झोपलीस काय बाहेर? बाहेर चोको लावा बॉम्ब्स. हॅलो गाईज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. आय एम श्रुतिका अँड आय एम व्लॉगिंग टुडे. आज मी घरी आहे आणि सुट्टी आहे ऍक्च्युली मला आज, आणि आजचा दिवस खूप हेक्टिक होणार आहे म्हणून म्हटलं की जरा व्लॉग करूया, जरा दाखवूया की आज लाईफमध्ये म्हणजे रॅन्डम डेज दिवशी माझ्या लाईफमध्ये काय काय होतं हे तुम्हाला दाखवायचंय. सो मी म्हटलं आज व्लॉग करूया. ये तू ये झोपलीस काय? तने पण आहे घरी बाय द वे. हाय. वाव, मारा बघ बघू, मस्त जोक मारा रे. या हात सगळे हलकट हात झाले, पानसट जोक सुरू झाले. आज ना आज खूप काय काय करायचंय मला. आज मी घरी आहे आणि असा मला क्वचित टाइम मिळतो की मी घरी असते आणि त्यामुळे मला काही ना काहीतरी करायचंय. आज काही फूड रेसिपीज ट्राय करायचे. हा, स्वीट डिश ट्राय करूया. स्वीट डिशच असणार आहे ना ती. ऍक्च्युली आमचं ऑलरेडी ठरले काय काय करायचंय ते. जरा जास्त नाटकी करताय. ऍक्च्युली आज एक स्वीट डिश ट्राय करणार होता मी आणि त्याचं पण ह्याच व्लॉग मध्ये तुम्हाला दाखवेन. अशी तयार होती ती एकदम ना क्विक रेसिपी आहे, त्यामुळे त्यासाठी मोठा व्लॉग करण्याची काही गरज नाहीये. त्यामुळे ह्याच व्लॉग मध्ये तुम्हाला मी ती रेसिपी दाखवेन. नंतर मला पार्लरला जायचंय. हे बघा मी कशी भूत बनले आणि ही पण भूत बनले. अशी मी एकटीच नाही बनले, त्यामुळे मस्तपैकी असे क्लीन वगैरे करून येईन असं. त्यामुळे आज पार्लरला जाईन आणि नंतर तन्याला जायचं आहे. आणि आज पाऊस पण नाहीये बाय द वे, काहीच नाही. खूप दिवसांनी पाऊस थांबलाय, त्यामुळे आम्ही जरा बाहेर जाऊ. ते पंबल पडतो. बाहेर जाऊ आम्ही आणि मस्त फोटो वगैरे काढू. अशी आज आमची घाई होणार आहे. उठलोय आम्ही लेट, आवरलोय आम्ही लेट, त्यामुळे सगळ्यापासून सगळ्याचीच घाई होणार आहे. सो आता करायला सुरुवात करूया. चलो काय बनवायचंय पण त्याचं नाव काय? चोको लावा बॉम्ब्स. बॉम्ब्स. चलो, आपल्याला लागणार आहेत ओरिओ बिस्किट, त्यामुळे एकच घेऊ ना. एकच भरपूर होईल. ओरिओ बिस्किट आपल्याला लागतील आणि त्याला आपण व्यवस्थित असं क्रश करून घ्यायचंय आणि त्यामध्ये दूध टाकायचंय. ते पुढचं पुढे प्रोसिजर आपण हळूहळू सांगूया. मला काय माहिती, तू रेसिपी माहिती तुला टाकत नाहीत पण म्हटलं आपल्याकडे आहे तर टाकू. वरून ड्रिझल करू. हा, चॉकलेट सॉस पण ड्रिझल करू. सेम कॅडबरी आपल्याकडे ही आहे पण आता पहिल्यांदा आपण ही संपूया. ही ओपन आहे ना, त्यामुळे ही संपूया अगोदर. सगळं मी असं आणून ठेवते, म्हणजे मी नाही आणत आहे, त्याने आणते, मी अरेंज करते. आणि आपल्याला बेकिंग सोडा लागेल, मिल्क मेड, कंडेन्स्ड मिल्क, बेकिंग सोडा, कॅडबरी आणि ओरिओ बिस्किट. बस ना, बस. काही एक्स्ट्रा अजून लागलं तर तुम्हाला सांगू तसं त्याप्रमाणे. आता मोबाईलला पावसात वर्ष होईल नाही. 22 सप्टेंबरला पाऊसच होता ना? नाही, गणपती होते. आनंद चतुर्थी वर्षाचा एक वर्ष कम्प्लीट होईल माझ्या मोबाईलला. माझे बघ असे हात असे वाकड झाले तिकडे. तिकडे चल ग, चपाती फाटली बघा. चलो चला. A few moments later. सगळे बिस्किटांचं करायचं ना आपण. हा, लव वाट. वाव, मी खूप दिवसांनी ओरिओ बिस्किट खाणार आहे. मी शक्यतो ओरिओ बिस्किट खाणं टाळलेलं. आता खूप गोड गोड व्हायचं. टिंग टिटिंग 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 टिटिंग. खूप दिवसांनी खाल्लो मी. रेसिपीला पण ठेव जरा. एकच खाल्ले. बस झालं, आता हे करता येईल दुधात. दूध आणि
सोडशील आमचा. बॉय नाहीच दूध लागणार आहे दूध. मगाशी बोलले ना तुम्हाला काय विसरले, दूध विसरलो. एका माणूस घेणार मग विसरायला होणारच ना. एक नुसता बसून राहिल्यावर कसं काय होणार. चल घे ते करायला. आता आपण हे या बोल मध्ये ट्रान्सफर करूया. ह्यामध्ये दूध टाकायचं. ह्याच्यामध्ये दूध टाकायला लागेल. किती पसारा केलाय एका रेसिपी साठी. आता हे नकोय आपल्याला, हे जा ठेवून. मी काय ठेवून येऊ, तू ठेवून ये. मी असिस्ट करते फक्त. हो म्हणजे मी मेन शेफ आहे असं नाही, नेहमी मी असते, पण आता तू आहेस आजच्या रेसिपी साठी. कारण की हे खूप सिम्पल आहे ना, मी म्हटलं तू कर. कर थोडस कंडेन्स मिल्क. बस बस गोड होईल. एस बी टाकलं ग. एस बी एस बी सबस्क्राईब टू माय ब्लॉग, सबस्क्राईब टू माय चॅनल. हात धु. हात धुऊन आले मी. टीव्ही करू का टी काय टीव्ही करते. झालं काय केलं. पेशन्स लेवल. ओके आता आपण डायरेक्ट तिथे पॅन गरम करू आणि त्याच्या आधी थोडं पिंच ऑफ. मम्मी काय झालं. आता आपण पॅन गरम करू आणि त्यानंतर त्यामध्ये पिंच ऑफ सोडा टाकू. हे तुझ्याकडे आहे की माझ्याकडे केले. तुझ्याकडे म्हणजे मी शूट होते आणि तू बोलतेस. हा पण हा म्हणजे मी फक्त शायनिंग साठी आहे का फक्त अशी. हो काही तर टाकू बेकिंग सोडा आणि त्याला बेक करू अप्पम टाईप. चलो कुकर कर मग. ते फास्ट फास्ट रे ना तू कर. आता हा अप्पमचा पॅन इकडे मम्मी वरण टाकते. आता आपण ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकायचं. येस कर. गरम झालं. आता आपण बेकिंग सोडा टाकलाय. मिक्स कर. आपण फास्ट मिक्स करणार आहोत. अच्छा आपण परत थोडं टाकणार आहोत. असू दे फुगणार असतात ना. नुसते बेकिंग सोडा टाकत चालले. आता आपण इथून पोर करणार. करू कर. हाफ टाकून झाला आणि मग परत आपण त्यावर टाकून जातो. कॅडबरी यावर टाकून येतो. प्रोडक्ट लावा इफेक्ट आणि वरून वरून पोर करून घेऊ. म्हणजे मी ते का सोडा वगैरे टाकला नाही तुम्हाला सांगू का, कारण त्याला एक रिझन आहे. मला येत नाही म्हणून नाही. मला येत नाही हे नव्हतं कारण त्याचं. कारण मला व्हिडिओ करताना ती रील आणि शॉर्ट अशा दोन्ही मला काय म्हणत त्याला व्हिडिओज पाहिजे होत्या, त्यामुळे हे फास्ट 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 मला करायचं. हो होत आहेत उलट. ओके कॅडबरी अजून मेल्ट झाली नाहीये. पण मेल्टेड टाकायला पाहिजे होती. मेल्टेड टाकायला पाहिजे होती पण होईल ती मेल्ट. ठीक आहे नो प्रॉब्लेम आपण खाऊ. मम्मी खायला ये.
हळवे आम्ही खातो आम्ही खातो आणि लगेच आता उरलेले करून घेतो आणि पार्लरला जाऊन येतो. जाऊ ना, चलो. गाईज आम्ही दोघी जणी चाललोय पार्लरला. गाईज आम्ही दोघी जणी चाललोय पार्लरला. त्यांना चल आणि त्याच्यानंतर आम्ही जाऊ जरा फोटोशूट साठी बाहेर. आता मी जरा माणसात आले गाईज. आता मी जरा माणसात आले. तू पण तू लगेच सुचशील. सुचलीस तू. ओके आता घरी जातो. 5 वाजलेत. जायचंय कुठे? जायचंच आहे हिला. हॅलो गाईज, सो मी आता आहे हॉस्पिटलला आणि त्या दिवशी काय झालं की त्याला जायचं होतं फिरायला. इव्हन मलाही जायचं होतं फिरायला. आम्हाला दोघींना पण जायचं होतं फोटो वगैरे काढायला. खूप दिवस झालेले आम्ही फोटो वगैरे काढले नव्हते, कुठे फिरायला गेलो नव्हतो. सो जायचं होतं पण नंतर अचानक त्याला ताप आला. सो तिला ताप आल्यानंतर आमचं जाणंच कॅन्सल झालं आणि नंतर मग मी शूट पण नाही केलं. आणि जी रेसिपी मी तुम्हाला सांगितली चॉको लावा बॉम्ब्सची, एक नंबर बनतात, खूप छान बनतात. तुम्ही प्लीज घरी एकदा तरी ट्राय करून बघा. अगदी इझी आहे आणि झटपट होणारी आहे. मला अजून पण तोंडाला पाणी येते ते ऐकून. प्लीज तुम्ही ती जर रेसिपी तुम्ही ट्राय करणार असाल तर नक्की करा आणि जर केलं तर ती मला सांगा कशी आहे, कसं तुम्हाला वाटली रेसिपी. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या ब्लॉगला लाईक करायला विसरू नका, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण असंच एक ब्लॉग घेऊन. तोपर्यंत बाय गाईज.